राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लब आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। मताधिकार संरक्षण समिती मालेगाव यांच्याकडनं आज धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या वाढीव मतदाराच्या टक्केवारीच्या संदर्भात काही शंका सिव्हिल सोसायटी आणि इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी उपस्थित केल्या। त्याचा एक भाग म्हणून आज मालेगाव मताधिकार संरक्षण समिती यांनी सगळ्यांनी येऊन या ठिकाणी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपतींच्या नावाने एक निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। निवेदनाचा मुख्य आशय असा आहे की निवडणूक आयोगाची रचना करतानाच अनेक त्या ठिकाणी विरोधाभास आपल्याला बघायला मिळालेले आहेत आणि निवडणूक आयोग हे पक्षपाती आहे याचे पुरावे या संपूर्ण निवडणूक कार्यकाळात आपल्याला दिसत आहेत। निवडणूक झाल्यानंतर जे आकडेवारी येते आहे ते आकडेवारीमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे। निवडणूक झाल्यानंतरची आकडेवारी आणि त्याच्या 4-5 दिवसानंतरची आकडेवारी याच्या तफावत आढळत आहे आणि म्हणून माले धुळे लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात एक जवळपास 87,000 मतांचा त्या ठिकाणी फरक आढळत आहे आणि हा फरक नेमका काय आहे कसं आहे याचं कुठलंही स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने आजपर्यंत दिलेलं नाही। त्याचबरोबर निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त पुरुषे साहेब यांनी या संदर्भात काही शंका उपस्थित केलेल्या आहेत आणि त्यामुळं प्रशांत किशोर आणि भारतातील अनेक तज्ज्ञ वकील मंडळी सर्वोच्च न्यायालयात त्यांनी त्या ठिकाणी तक्रार दाखल केली होती आणि निवडणूक आयोगाने त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये असं सांगितलं की 17C जो निवडणूक झाल्यानंतरचा जो फॉर्म असतो 17C हे अपलोड आम्ही करू शकत नाही, याची माहिती आमच्याकडे नाही असं यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं। हा सगळा भाग बघता ही निवडणूक पारदर्शी नाही, ह्या मतापर्यंत भारतातली जनता या मतापर्यंत पोचलेली आहे आणि म्हणून या शंकेचं समाधान व्हावं, भारतातली लोकशाही ही जिवंत राहावी आणि या लोकशाहीच्या निवडणुकीच्या संदर्भात कुठलाही संदेह आणि शंका राहू नये याची खातरजमा करण्याचं काम निवडणूक आयोगाचं आहे आणि ते त्याची आठवण करून देण्यासाठी निवडणूक इंडिया आघाडीचे सर्व घटकपक्ष आणि सिव्हिल सोसायटीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही अपर जिल्हाधिकारी यांचे जे नायब तहसीलदार होते व्यंकटेश साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आमची गोष्ट अशी आहे की सरकार कोणाचं काही येईना पण जी प्रक्रिया राबवली जाते ती संशयास्पद असता कामा नये। ही जी प्रक्रिया आहे ही पारदर्शक नाही आणि याचे अनेक व्हिडिओज समाज माध्यमांवर येत आहे। एका मुलाचा व्हिडिओ आला, तो 8 वेळेस मतदान करतोय आणि तो फक्त भारतीय जनता पक्षाला मतदान करतोय। एक व्हिडिओ येतोय की एक माणूस तो पंजाला मतदान करतोय पण चिठ्ठी जी येते ती भारतीय जनता पक्षाची येते। एक माणूस मतदान करतोय तुतारीसाठी आणि ती चिठ्ठी जी येते ती भारतीय जनता पक्षासाठी येते। असा एकही व्हिडिओ आढळला नाही की ती भारतीय जनता पक्षाला मतदान केलेले आहे आणि पंजाबची चिठ्ठी आलेली आहे। मग हे बायस पद्धतीने होतंय ही शंका संपूर्ण देशभरात आहे आणि म्हणून या शंकेचं निरसन व्हायला पाहिजे आणि ते 4 जूनच्या आत व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी हा सगळा अट्टहास आहे आणि म्हणून हे निवेदन दिलेलं आहे। कोर्टातने इलेक्शन कमिशनला असा प्रश्न विचारलेला आहे की हा डाटा तुम्ही कोर्टाला द्या, इलेक्शन कमिशन नकार देते। तोच प्रश्न आहे की इलेक्शन कमिशन का नकार देते आहे। तो 17C फॉर्म तो तत्काळ जर त्या पोलिंग एजंटकडे जातो आहे, तिथला प्रिसिडिंग ऑफिसर देतो आहे, तर यांना अपलोड करायला अडचण काय आहे हा सगळ्यात मोठा या घडीचा प्रश्न आहे। आपली भूमिका काय राहणार? आमची भूमिका हीच आहे की ही निवडणूक आहे, ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने घेतली जावी आणि याच्यामध्ये कुठल्याही शंकेला वा वाचता कामा नये। याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, सगळ्या शंकांची उत्तरं निवडणूक आयोगाने तत्काळ द्यावी। भारत दुनिया की सबसे बड़ी डेमोक्रेसी है, पूरी दुनिया भारत को सबसे बड़ी डेमोक्रेसी मानती आई है, लेकिन आज से पहले ऐसा कभी नहीं हुआ कि इलेक्शन प्रोसेस पे यहाँ के लोगों की, पिछले इलेक्शन कमिश्नर्स की और टॉप के एनालिस्ट की ये राय बनी हो कि इलेक्शन प्रोसेस डाउटफुल हो गया है। ये हमारी डेमोक्रेसी को हमसे छीन लेने का षड्यंत्र चालू है जो हमको बर्दाश्त नहीं है। सुप्रीम कोर्ट ने गाइडलाइन दी कि सुप्रीम कोर्ट के गाइडलाइन के हिसाब से इलेक्शन कमिश्नर चुनने के लिए जो पैनल बने उसमें एक रूलिंग पार्टी का, एक अपोजिशन का और एक सुप्रीम कोर्ट के चीफ जज, 3 लोगों का पैनल बने और वो इलेक्शन कमिश्नर का नॉमिनेशन करे। उसके खिलाफ में मोदी सरकार ने कानून बनाया जिसमें एक अपोजिशन का, एक प्राइम मिनिस्टर खुद या रूलिंग पार्टी का और तीसरा वो जिसको प्राइम मिनिस्टर नॉमिनेट करे। यहाँ से पूरे शक और शुबे की गुंजाइश पैदा हो गई है।
जितना आज से पहले इत्मीनान और सुकून होता था इलेक्शन में, उतना ही आज इस इलेक्शन में लोगों में असंतोष है। लोगों को भरोसा नहीं है कि उनका वोट उन्होंने जिसको दिया है उसको मिलेगा कि नहीं मिलेगा। इससे बुरी बात, इससे बुरे दिन इस देश में कभी नहीं आए थे। हम प्रेशर कुकर का जो वॉल होता है ना, उसकी भूमिका में है। हम लोगों का असंतोष यहाँ पर जाहिर करने आए हैं, लोगों की बेचैनी यहाँ बताने आए हैं, और ये पहले से आगाह करने आए हैं कि लोग इसके पहले कि हम सड़कों पर निकले, तुम अपना सिस्टम दुरुस्त करो, इलेक्शन प्रोसेस जो है इत्मीनान बख्श बनाओ, भरोसे लायक बनाओ। देखो, एक पॉलिटिकल पार्टी जो रूलिंग में आ गई उसकी भूमिका और प्रशासन इसकी भूमिका अगर सेम है तो फिर मतलब क्या है? प्रशासन को तो अपनी क्रेडिबिलिटी की फिक्र करना है ना। हम ये इनको फिक्र दिलाने आए हैं कि तुम अपनी क्रेडिबिलिटी की फिक्र करो जो तुम्हारे पुरखों ने इतने जमाने में बनाई है, तुम ये दो चार साल में इसको खो मत। इलेक्शन कमीशन और उसके नुमाइंदों को हम ये बताने के लिए आए।